मी डॉक्टर अनघा कुलकर्णी आज तुम्हाला छोटीशी एक टिप देणार आहे की आपल्याला आपण कुणाच्याकडे कार्यक्रमाला गेलो की ब्लाऊज पीस ओटी भरतात आणि ते ब्लाऊज पीस असे काय नेहमी चांगले असत नाही, देण्याघेण्याचेच असतात आणि काही वेळेला ते ब्लाऊज पीस आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याला तेल लागलेलं असतं, हळदी कुंकू लागलेलं असते, काही वेळेला एखादा उदबत्तीचा हे चटका पण लागलेला असतो, बारीक होल पडलेला असतो आणि मग तो ब्लाऊज पीस आपण दुसऱ्या कोणाला देऊ पण शकत नाही. मग त्या ब्लाऊज पीसचं काय करायचं, एक छोटी टिप आहे मी तुम्हाला सांगते. अशा छोट्या 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 ह्या पिशव्या बनवून घेतल्यात बरं का, आणि या पिशव्या आम्ही ह्यावेळेला संक्रांतीला वाण म्हणून देणार आहे. आता यामध्येच मी काय काय भरणार आहे, यामध्ये हळदी कुंकू घालीन, बोरं घालीन, तांदळाची एक ओटी घालीन, उपयुक्त सर्व वस्तू घालीन, तिळगुळाची एक छोटीशी पिशवी ठेवीन आणि मग ही अख्खीच्या अख्खी अशी पिशवी मी संक्रांतीचं वाण म्हणून देणार आहे. बघा किती सोपा आणि छान उपयोग आहे. आणि तुम्ही म्हणाल मग नंतर ह्या पिशव्यांचं काय करायचं, ज्यांना आपण वाण देणार आहोत त्यांना त्यांनी आपल्या पर्समध्ये ठेवायचं, कारण की हे बघा ही इतकी छोटीशी पिशवीची घडी होते, तुमच्या पर्समध्ये ठेवा. कुठून तरी येताना पटकन कोथिंबीरीची पेंडी, लिंबू, मिरच्या कोथिंबीर किंवा काही तुम्हाला अगदी एक किलोभर वस्तू आणायची असेल तर तुमच्याकडे आपल्या तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ही एवढीशी पिशवी बसू शकते. आता कॅरी बॅग वापरायच्या नाही आहेत म्हणून ही आयडिया. पूर्वी आपण फ्रीजमध्ये भाज्या कसं पटपट पटपट प्लास्टिकच्या पिशवीत घालत होतो आणि ठेवत होतो, मग आता काय प्लास्टिक बंद झालेलं आहे आणि आपण वापरायचं नाहीच आहे, ते हायजिनिक पण नाही आहे. तर जुन्यासुद्धा प्लास्टिकच्या पिशवी असल्या तर त्या टाकून द्या. घरात नको असलेले बरेचसे ब्लाऊज पीस असतात त्याच्या अशा छोट्या छोट्या पिशव्या शिवून घ्या आणि या छोट्या छोट्या कॉटनच्या पिशव्यांमध्ये या पद्धतीने तुम्ही टोमॅटो वगैरे असं ठेवू शकता. आणि हे तुम्ही टोमॅटोसुद्धा तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलेत ना तर काही होत नाहीत बरं का. हे मी आता 8 दिवस झाले आणून ठेवलेले टोमॅटो आज मी बाहेर काढले तर जसेच्या तसे आहेत, एकदम छान. आणि हा बघा कोबी दाखवते तुम्हाला. बऱ्याच वेळेला आपण कोबी चिरून ठेवतो आणि तो खराब होतो ना, चिरलेला एवढासा कोबी त्याला पांढरं येतं, काळं येतं वरती. हे बघा हा किती फ्रेश राहिलेला आहे, चिरून ठेवलेला आहे तरीसुद्धा किती ह्या ह्याच्यामध्ये ठेवल्या. आणि असंच्या अशा ह्या पिशव्या मी फ्रीजमध्ये ठेवते आहे. आता याच्यामध्ये काय आहे, मिरच्या आहेत, मिरच्या पण कशा फ्रेश राहिल्यात बघा. आणि काय बघूया, काकडी आहे, काकडी पण कशी फ्रेश राहिली. असं एक एक उरलेली वस्तू आहे ना ती अशी एकत्र करून कॉटनच्या पिशवीमध्ये ठेवून द्या. कोथिंबिरी घाला किंवा मेथी वगैरे निवडून ठेवलेली सुद्धा अशीच ठेवू शकता तुम्ही आणि अतिशय छान राहतं. आणि बाहेर जेव्हा तुम्ही जाताना आणायला तेव्हा अशी मोठी पिशवी घेऊन जायची कॉटनची आणि अशा छोट्या 7-8 पिशव्या घेऊन जायच्या सोबत आणि त्या पिशव्यांमध्ये घालूनच आणायचं, नुसत्या पिशव्याच्या पिशव्या हातमध्ये ठेवायच्या. एकदम सोपा उपाय आहे. आणि अशी ही कॉटनच्या पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी खूप छान टिकते. मी फ्रीज वापरू नका असं म्हणत असते तुम्हाला, परंतु हे बघा गृहिणींना काही इलाजच नाही आहे फ्रीज वापरल्याशिवाय. तर असं कॉटनच्या पिशवीमध्ये ठेवा, खूपच छान राहतात भाज्या आणि ताज्या राहतात. बघा कशी अगदी आहे तशीच राहिलेली आहे मिरचीसुद्धा. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.